नमस्कार, माझं नाव मिलिंद दळवी. सर, तुमचं नाव सांगा. केमगिरे गणेश बाबासाहेब. बरं, आपण डाळिंबासाठी आपण मल्टीप्लायर या कंपनीचं तुम्हाला प्रॉडक्ट दिलं होतं, सॉइल मल्टीप्लायर वापरलं. तर तुम्हाला डाळिंबासाठी काय रिझल्ट आला सांगा बरं तुमच्या शेतकऱ्यांना. सर, डाळिंब म्हणजे पहिल्यांदा आहे ना, जास्त लोड असल्यामुळे झाडं थोडी पत्ती डाऊन होती. पत्ती डाऊन. आणि सॉइल मल्टीप्लायर मी जमिनीतून पण वापरलं आणि फवारणीतून दिलं 1 ग्रॅमनी. तर 7-8 दिवसात भरपूर रिझल्ट जाणवला. काय रिझल्ट जाणवला? पट्टीची काळोखी, नवीन फुटवा, फळाची शाईनिंग. हे पहा ना सर, ही जी नवीन पत्ती निकली आणि अंगठ्यापेक्षा जास्त जाडी. अंगठ्यापेक्षा जास्त. आणि अंगठ्यापेक्षा विश्वास सुद्धा नाही करणार का ही डाळिंबाची पत्ती एवढी मोठी का अशी तळात ठेवली. तर दोन बोट झाकून जातेस डायरेक्ट. एवढी मोठी पत्ती अजूनच मोठी. हो, हिच्या पेक्षा मोठी. आणि जे नवीन पालवी आणि जुनी पानं सुद्धा आहे ना सर, ती सुद्धा जुनं पान सुद्धा मोठं झालं. जुनं पान सुद्धा इतकं लांब. आणि अजून चमक पण वाढली. पानांची चमक पण वाढली. पांढऱ्या मुळ्यांची संख्या, गांडुळांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. आणि झाडात अशी म्हणजे झाडात खूप बदल झाला. म्हणजे असं काळू तुम्ही एक तोडा केला ना मल्टीप्लायर वापरल्यानंतर, तर डाळिंबामध्ये काय बदल जाणवला तुम्हाला? बदल म्हणजे सर ना, सगळ्यात जास्त पहिली पांढरी मुळीचं प्रमाण जास्त वाढलं, भुसभुशीतपणा वाढला जमिनीचा. आणि फवारणी केल्यानंतर 8 दिवसांनी ना, हे बघा सर,